हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल भोगीची भाजी. भोगीची भाजी बनवण्यासाठी भरपूर भाज्या लागतात व ती भाजी बनवण्यासाठी कोणकोणते इन्ग्रेडियंट लागतात ते पाहूया. कांद्याची पात, टोमॅटो, पावटा, हरभरा, गाजर, वांग, बोर, फ्लावर, वाटाणा, चाकवची भाजी, मेथीची भाजी. चाकवची भाजी आणि मेथीची भाजी चिरून घ्यायची आहे. त्याचबरोबर घेवडा, एक सिमला मिर्च. या सर्व भाज्या हिवाळ्यामध्ये सहज उपलब्ध असतात, त्यामुळे त्याचा आपण लाभ घेऊ शकतो. भोगीचा मसाला करून घेण्यासाठी प्रथम 5-6 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आलं, छोटी वाटी 3 चमचे तीळ काढून घेतलेले आहे. त्याचबरोबर 3 चमचे सुके खोबरे, कोथिंबीर, 1/2 कांदा. अशा प्रकारे सगळा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. आता भोगीची भाजी करून घेण्यासाठी फोडणीची तयारी करूया. त्यासाठी 2-3 चमचे तेल, त्यात जिरं मोहरीचा तडतुडी द्यायची, नंतर त्यात लसूण टाकून थोडासा कांदा टाकून, कांदा भाजल्यानंतर मसाला टाकून घ्यायचा आहे व तो चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. व परत त्यात 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे व चवीनुसार चटणी किंवा मिरची पूड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पातीचा कांदा व पात टाकून परत बाकीच्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत सगळ्या. फ्लॉवर, वाटाणा, घेवडा, वांग, त्याचबरोबर टोमॅटो, चिरून घेतलेली मेथी, चिरून घेतलेली चाकवत, पावटा, सिमला मिरची, बोर, हे सगळे इन्ग्रेडियंट टाकून घेतल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे व त्यानंतर यामध्ये तीळ थोडंसं टाकून घ्यायचं आहे व पाणी टाकून शिजून घ्यायचं आहे. छान हलवून यामध्ये पाणी टाकून शिजून घ्यायचं आहे. हे पहा, छान शिजून घेतलेले आहे. आता हे खाण्यायोग्य झालेली आहे. ही आपली भोगीची भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खायला द्यायची आहे. अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.